आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना तो दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे। यंदाही 10वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे। कोकण विभागाचा निकाल यामध्ये सर्वाधिक लागलेला आहे, तर सगळ्यात कमी निकाल हा नाशिक विभागाचा लागलेला आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची, आजचा दिवस 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 10वीचा निकाल आता लागलेला आहे, निकाल जाहीर झालेला आहे। बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केलाय। राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागनिहाय हा निकाल आता जाहीर झालेला आहे, तसेच राज्यातल्या निकालाची पर्सेंटेज ही आकडेवारी सुद्धा आता पुढे आलेली आहे। मात्र विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे। नेहमीप्रमाणे कोकण विभागाची उत्तीर्णची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 99.27 अशी असून सर्वात कमी उत्तीर्णची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90 अशी आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णची टक्केवारी 97.96 असून मुलांच्या उत्तीर्णची टक्केवारी 96.06 आहे। म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 1.90% जास्त आहे, म्हणजे यावर्षी सुद्धा पुन्हा मुलींनीच बाजी मारलेली आहे। तर विभागनिहाय हे निकाल आपण पाहूया। राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये 10वीचा निकाल कसा लागला, तर कोकण विभाग सर्वाधिक पुढे आहे। 99.27% निकाल कोकण विभागाचा, पुणे विभागाचा 96.96%, मुंबईचा 96.94%, अमरावती विभागाचा 96.81%, तर नागपूर विभागाचा 97%, औरंगाबादचा 96.33% आणि कोल्हापूर विभागाचा निकाल लागला 98.50%। लातूर विभागाचा 97.27%, नाशिकचा 95.90%, तर 100% निकालाच्या शाळा आहेत 12,210। तर हा निकाल 1 वाजल्यापासून ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे। मात्र हा निकाल कसा पाहायचा आपण एकदा या संदर्भातली माहिती बघूया। mahresult.nic.in ही वेबसाईट आहे, त्यासाठी दुसरा पर्याय आहे ssresult.mkcl.org किंवा तिसरा पर्याय आहे ssc.mahresults.org.in। या वेबसाईटचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या आणि दुपारी 1 वाजता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे